नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो धुळे आणि नंदुरबार पोलीस भरतीचे हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की धुळे पोलीस भरतीचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे तर या पेजचा लिंक मी व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे मित्रांनो तर ॲडमिट कार्ड बघा मित्रांनो धुळेचं कसं डाउनलोड करायचं नंदुरबारचं पण जवळपास तसंच प्रोसेस आहे इकडे रेड कलर ब्लिंक होत आहे त्याला क्लिक केल्याने अजून एक पेज ओपन होणार पेज ओपन झालं की इकडे तुम्हाला युजर आयडी पासवर्ड कॅप्चर काय टाकायची गरज नाही मित्रांनो फक्त रेड कलर ब्लिंक होत आहे बघा क्लिक टू डाउनलोड ॲडमिट कार्ड त्याला क्लिक केल्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड तर इकडे कार। तुम्हाला फक्त युजर आय डी टाकायचं आहे तुमचं युजर आय डी कुठला पासवर्ड टाकायचं नाही काय नाही काय नाही तर आता तुमचं युजर आय डी तुम्हाला माहितच असणार आहे तर माझं एक चॅनलचं चा सबस्क्रायबर आहे माझं मित्रचं आहे जवळपास तर त्याचं युजर आय डी मी घेतलेलं आहे युजर आय डी मी टाकलेलं आणि जस्ट तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे पोलीस अधीक्षक धुळे तर तुमचं फोटो असणार आहे तुमचं नाव असणार आहे तुमचे बैठक क्रमांक संपूर्ण माहिती या फीडीएफ फाईलमध्ये तुम्हाला मिळून झाला पीडीएफ फाईल तुम्ही डाउनलोड पण करू शकता तर इकडं दिलेलं आहे बघा एक्झाम कधी आहे रविवार चौदा नोव्हेंबर दोन हजार एकवीस सकाळी साडेनऊ वाजता तुम्हाला तिकडं जायचं आहे केंद्रावर तुमची एक्झाम असणार आहे अकरा ते साडेबारा तर सेंटरचं नाव सर्व त्यांनी माहिती दिलेलं आहे उमेदवारांना काही सूचना पण दिलेल्या आहे की बाबा तुम्ही बेल्ट म्हणा वॉयलेट म्हणा गड्याल मोबाईल असं काय घेऊन यायचं नाही ते पण त्यांनी माहितीकडं उमेदवारांना काही सूचना दिलेल्या आहेत तर सेंटर बघू शकता तुम्ही जिल्ह्याचे नाव परीक्षेचे ठिकाण तर सर्व लँडमार्क वगैरे त्यांनी दिलेले आहेत तर तुम्ही ते बघून घ्या मित्रांनो आणि अशा प्रकारे सहजपणे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांनो तसेच तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारचे न्यूज आणि अपडेट बघण्यासाठी तसेच मित्रांनो पोलीस भरतीचं नवीन एक अपडेट आलेलं आहे दोन हजार बावीसचं संजय सर काल त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की पोलीस भरती संपल्यानंतर लगेच आम्ही नवीन पोलीस भरती चालू करू तर मित्रांनो तयारीला लागा भरपूर उमेदवार एक दोन मार्गांनी कटलेले आहेत तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो नवीन भरती डिक्लेअर होणार लवकरच जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये फॉर्म सुटणारच आहे त्याचाही अपडेट आला की आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे मित्रांनो तर संजय पांडे सरांचा व्हिडिओ पण व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात देऊन जाईल